लंडन लंडन चल रही है। मिरर तुटला है कोना तरी आवाज बस वाला का मिरर तुटला है। दोघांनाही थांबायचं नाही बापरे किती स्क्रॅचेस गेले। आता जाणार त्याला पाठोपाठ जाणार त्याला ओव्हरटेक करायचा प्रयत्न करणार। घ्या ना साईडला घ्या ना नाही कोणाचा पाडला नाही इंटरनल सिटीमध्ये नाही एवढं हे करत। अच्छा म्हटलं जाऊ दे स्पीड कमी असतो। अच्छा नाही कधी कधी तुम्ही ते कळंबोली किंवा कामोट्यामध्ये पण पाठीला करता ना कोणाचं तरी। हां पण कसं आहे आता असं काय विचार करून पाठलाग नाही करत कोण दिसलं समजा तर मग हे करतो। थँक्यू थँक्यू। आपलं नाव? सोनू शुक्ला। सोनू शुक्ला इंस्टावरती आहात तुम्ही? एक मला फक्त पिंग कर ना इंस्टावरती थंडर ऑन रोड। थँक्यू। ट्रॅफिक रूल फॉलो करता ना? बाय बाय। अजून काय ॲडवाईस व्हिडिओमध्ये सजेशन? जे म्हणजे ऐकत नाही ना त्यांचं तुम्ही पाठीला करून तुम्ही तुमच्या जीवाला धोका नका देऊ। नाही माझ्या जीवाला नाही मी सेफ राहतो। तुमचा एक व्हिडिओ होता हां रॉंग वेचा? नाही नाही रॉंग वेचा पण होता आणि काय ते झगड वगैरे पडलेले असतात। हां 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 मग तुम्ही एक मेसेज दिला होता की कोणाला हे बायकर लोकांचं पण काम आहे। हां बरोबर आपण ते हे करायला पाहिजे। हां हां ॲक्च्युली काय माहिती आहे कारण की आपण जर तीच दगडं उचलली नाही उद्या हां उद्या समजा आपल्या रूटमधला एखादा दगड समोर एखाद्या बायकरने उचलला असेल तर आपण वाचू शकतो। तो एक इंटेन्शन आहे आणि व्हिडिओमध्ये टाकतोय कारण की माझ्यासारखं काम अजून दुसऱ्या लोकांनी करावं। मुंबई मिररमध्ये पण तुमचं? हां हां ते ॲक्च्युली मला ट्विटरवरती मला एका जर्नलिस्टने हे केलेलं ट्विट बघितलेले माझे त्याच्यावरनं तिने मला हे केलेलं। एल ई डी लाईट तशी अलाउड तर नाही आहे आता मी पण तशी लावली आहे पण मी यूज नाही करत मी फक्त आता मला पण बरेच कमेंट येतात की तुमची स्वतःची एल ई डी फॉग लाईट एल ई डी लाईट लावली आहे ती अलाउड नाही इलिगल आहे। पण आता तर मोस्ट ऑफ नवीन बाय स्कूटी बिटी बघाल त्याला एल ई डी येते मग ते कसं काय अलाउड केलं काय माहीत नाही। हां मी इथेच राहिला। तुम्ही? मी नावडे फाटा। नावडे फाटा फक्त एक पोलीस लोकांना एक संदेश द्यायचा आहे की ते नावडे फाटाचा जो एक्सप्रेस हायवे ना नॅशनल हायवेचा हां हां तिकडने ना भरपूर रॉंग वेनी येतात। ओके हां सर कॅमेरा चालू आहे तुमच्या थ्रू आता संदेश जाईल। एक आहे ना फक्त ते पोलीस लोकांना ते मेसेज गेले ना हां नावडे फाटाच्या इथे रॉंग वेने जातात खूपच जण आहेत ना ते रॉंग वेने जातात। काय करायचं माहिती आहे ठीक आहे तुम्हाला यूट्यूब बिट्यूब नाही काय करायचं ना चालू फक्त बाईक साईडला एक लावून एक छोटासा व्हिडिओ बनवून ट्विटरवरती जेवढं आपल्या साईडने होईल तेवढं ट्राय करूया। पुढे पोलिसांना ॲक्शन घ्यायची नाही घ्यायची ती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी। नाही ते असतात तिथे उभे तरी पण ते लोक काय ॲक्शन नाही घेत मग आता त्याला लोकल लोक असणार ती आपण काय बोलणार त्याला। चलो सेम इयर बाय बाय मध्येच काय सांगू देश लागलं वाटतं सॉरी लागले नाही ना त्यांना काकींची चुकी होती आता हे जे मी ऐकलं ते सांगितलं तेवढ्यासाठी स्कायवॉक आहे दोन मिनटं लोकांना चालायला प्रॉब्लेम आहे यार।
जीव घेणं प्रवास करतात. आता करतात ते करतात त्या लहान मुलांना पण घेतात बरोबर. अरे जेव्हा लहान मुलं आहेत तेव्हा तरी आजकाल एवढे तुम्हाला भरपूर गाई आहे रिक्षावाल्याला, त्यांना सांगतो आगे जाऊ. हे जे रूल फॉलो करतात ना त्यांना पण ही लोक रूल फॉलो करून देत आहेत. इमानदारी थांबलेत ते सिग्नलला, त्यांना सांगतो आगे जाऊ. इकडे कोण रूल फॉलो करत नाही, सिग्नल फॉलो करत नाही, चला तुम्ही पण पुढे, आम्ही पण ब्रेक करतोय, तुम्ही पण ब्रेक करा. लोकांची टेंडन्सीच नाही आहे असं काहीतरी करायचं. साहेबांनी बघितला टर्न कसा मारला. काय आलं बघितलं मी, म्हणून थांबलो मी पण बघितलं मी, पाठीत होतो, वाचला तो थोडा अकल आहे क्या, हे क्या अकल आहे क्या, आईचं आईचं नाही किया गुजरात. जास्त करून हे बाहेरच्या शहरातले अतिशहाणे ड्रायव्हर येतात आणि इकडे अशी घाण करतात. तो नशीब बाईकवाला वाचला, नशीब वाचला तो. चला मला वाटत नाही बाहेरच्या राज्यांमध्ये चांगल्या प्रकारे ड्रायव्हिंग केली जात असेल. त्यातल्या त्यात कधी कधी असं वाटतं की महाराष्ट्रात बऱ्यापैकी ड्रायव्हिंग केली जाते. हे असे काही लोक बाहेरून येतात आणि त्याच्यामुळे इकडच्या ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे. याला सिग्नल ब्रेक केला. मॅडम थांबा, मॅडम थांबा, काय गाई आहे 03S783. मी असेच मरणार आणि एल आहे त्याच्यावरून सांगायला जाऊ का. त्यांच्याकडे बघून हे काका हे करव त्याने स्वतः पण गेले. काय परिस्थिती आहे बघा. देवा परमेश्वरा वाचव रे वाचव. थांब ना भाई थांब ना. मैडम सिग्नल ब्रेक किया आपने क्यों, दो मिनट रुक भी सकते थे ना. नॉनसेंस.